बस मेरा तू अजूनपर्यंत जागी का राहिलीस? अरे नाही मी पडले होते, तुझ्या गाडीचा आवाज ऐकून जाग आली मला. कशी आहे मीता? ठीक आहे. म्हणजे आज झोपेची औषधं दिली होती तिला, त्यामुळे बराच वेळ झोपलेलीच होती. संध्याकाळी चहा घेतला आमच्या बरोबर, खाल्लं थोडं, आता परत झोपली. काय झालं रे? तू जेवलीस का? नाही अजून, थांबले होते तुझ्यासाठी. बसूया आता आपण. दादा काय झालं? आज फोन आला होता अश्विनीचा. नमिताची चौकशी करत होती का? हे कारण होतच, पण तिला अजून काहीतरी सांगायचं होत. उद्या बाळाचं बारसं करणार आहे ती. म्हणजे अगदी थोडक्यात घरच्या घरीच करणार आहे. पण उद्या काय नशीब आहे बघ मीरा, उद्या माझ्या बाळाचं नाव ठेवलं जाणार आहे आणि मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदाने, मोठ्याने सगळ्यांना सांगितलं जाणार आहे. पण मी मात्र उघडपणे माझ्या बाळाचं नाव घेऊ शकत नाही. खरंच दादा, खूप दुर्दैवी आहेस तू या बाबतीत.